नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूब। मित्र हो, दिवसेंदिवस आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आत्महत्या का होतात, आत्महत्या कोण करतं, आत्महत्याचं कारण काय, दिवसेंदिवस मानसिक तणाव वाढत चाललेला आहे। आर्थिक नियोजन चुकत चाललेले आहे, देखादेखी चुलाफुकी वाढत चाललेली आहे, आणि या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे माणसं शौकीन बनत चाललेले आहेत। कुणाला वाईनचं, कुणाला वेलचं, कुणाला ओमेनचं। आणि या प्रकरणामध्ये जेव्हा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणत असताना ते संतुलन राहत नाही। काही वेळा माणसं अपेक्षेनं आपला व्यवसाय कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करत असतात। बऱ्याच वेळा आपल्याला दगा फटका होतो, धोका होतो, बैमानी होते। आणि म्हणून जर आपण पाहिलं, राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांची आत्महत्या, सुशांत सिंह यांची आत्महत्या आणि कालची देसाई यांची आत्महत्या, खरं म्हणजे ह्या फक्त पैशासाठीच झालेल्या आहेत का? जेव्हा माणसाला मानसिक संतुलन राहत नाही, जेव्हा आपलीच प्रतिमा होते, आपलीच वैरी असं घडतं, तेव्हा दुबळी माणसं आत्महत्या करतात, क्रूर माणसं गोळ्या घालून मारतात। पण दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं, घाबरू नका, आलेल्या परिस्थितीला सामोरं जा। जीवन हे एकदा येणार आहे। बायको धोका देते, मैत्रीण ब्लॅकमेल करते, मित्र दगा फटका करतो, आणि जवळचे माणसं जेव्हा इच्छेविरुद्ध मनाविरुद्ध वागतात, कशाला जगायचं, काय जगायचं, आणि याचसाठी केला होता का अट्टहास? म्हणण्याची वेळ येते। मग कुणी कुठल्या तरी प्रियसीनं प्रतिसाद दिला नाही म्हणून आत्महत्या करतो, कधी कोणीतरी प्रियकराने दगा फटका दिला म्हणून आत्महत्या करतो, तर कधीतरी एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्या पत्नीचे दुसऱ्याबरोबर संपर्क आहेत, रिलेशन आहेत, या कारणामुळं आत्महत्या करतो। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, व्यापाऱ्यांच्या आत्महत्या, उद्योजकांच्या आत्महत्या, कॉलेजच्या मुलींच्या आत्महत्या। कॉलेजच्या मुली आत्महत्या का करतात? कोणतरी छेडछाड करतंय, काहीतरी प्रकार घडतो, त्याचं व्हिडिओ शूट केलं जातो म्हणून आत्महत्या करतात। तसं प्रत्येक आत्महत्येचं कारण हे व्यक्तीपरत्वे बदलत जातं। आणि अशा एका परिस्थितीत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय, जे व्हायचं ते होईल। निर्लज्जन सदा सुखी असं आम्ही म्हणणार नाहीत, पण प्रयत्नांती परमेश्वर म्हटल्याप्रमाणे प्रयत्न करत राहायचं, सचोटी ठेवायची, परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची, गरजा मर्यादित करायच्या। बऱ्याच वेळा बायकोच्या आग्रहाखातर, बऱ्याच वेळा मुलाच्या आग्रहाखातर, बऱ्याच वेळा प्रियसीच्या आग्रहाखातर अमर्याद खर्च होतो, आणि तो खर्च हा आपल्याला एका विचित्र वळणावर नेऊन ठेवतो, आणि आपण ते बोलूही शकत नाही, सांगूही शकत नाहीत। म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये आत्महत्या करू नका, यासाठी हा प्रपंच आहे। काय शेकडो दर्दमंद मिलते है, काम के चंद लोग मिलते है, जब कभी आता है समाज सबके दरवाजे बंद मिलते है, पण त्याचबरोबर परमेश्वराचा दरवाजा हा एवढा मोठा असतो। तुम्ही सुखात असाल नामस्मरण करा, तुम्ही दुखात असाल नामस्मरण करा, तुमची चूक झाली असेल तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही प्रायश्चित्य भोगण्याची तयारी ठेवा। तो परमपिता परमात्मा हा तुमच्या पाठीशी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन म्हणतो। पण ती ज्या वेळा आपलं मानसिक संतुलन, आपल्या जगण्याला काही अर्थ नाही, फलाने उद्योगपतीनं धोका दिला, फलाना मित्र हा माझा जीवस्य कंठस्य मित्र होता, तो मित्र माझ्या अपचेष्टाशी कसा विचित्र वागला, म्हणून आपण बऱ्याच वेळा आत्महत्या करत असलेले, नापीक झाली म्हणून आत्महत्या, हातातोंडाला आलेला घास गेला म्हणून आत्महत्या, मुलगी पळून गेली म्हणून आत्महत्या,
मुलगा ऐकत नाही म्हणून आत्महत्या, उद्योगामध्ये अपयश आलं म्हणून आत्महत्या, आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मी जाता राहील काय जग पर भर म्हणतील हाय हाय, हे जरी खरं असलं तरी परंतु राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज हे हजारो लाखो लोकांचे प्रेरणास्थान होते, शक्तिस्थान होते। त्याचबरोबर ज्यांनी देसाई यांनी जी गळफास घेतली की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उद्धव ठाकरे, शरद पवार सर्वांना बोलू शकत होते आणि प्रयत्न केला असता तर आत्महत्येची वेळ ठरली असती। नेमकं आत्महत्येचं कारण काहीही असू शकतं, बऱ्याच जणांना संवेदनशीलपणामुळं आत्महत्या करण्याची वेळ येते। जास्त पाणी आल्यानंतर त्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी ज्या पद्धतीनं सांडवा लागतो आणि सांडवा नसेल तर तलाव फुटण्याची भीती असते, त्याच प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये आनंद दुःख यासाठी सुद्धा आउटलेट म्हणजे सांडवा हवा, मीपणा असणारी माणसं हवीत। आपण जर पाहिलं तर लक्षात येईल की मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं जगतात त्यांच्या सुद्धा आयुष्यात काय घडतं। आज याबद्दल भैय्यूजी महाराज यांच्या मृत्यू आत्महत्येनंतर एबीपी माझानी ही चर्चा केली होती। त्याच प्रकारे वेगवेगळे उदाहरणं देत असताना आपण पाहतो की उच्च विद्याविभूषित दिवंगत कुलगुरूच्या पत्नी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली। त्याच प्रकारे ज्यांनी जगण्याचा संदेश दिला त्या शीतल आमटे करजगी यांनी आपलं जीवन संपवलं। एका बाजूला पॉझिटिव्ह विचार देणारा सुशांत सिंग राजपूत यांनी नैराश्यातून आत्महत्या केली। मनशक्ती नावाच्या खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विद्यानंद मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या केली। लाखो जीव घेणाऱ्या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली आणि आपण ह्या आत्महत्यानंतर आपण मिस यू अशा प्रकारचं म्हणतो। प्रत्येक आत्महत्येचं कारण निश्चित काही ना काही वेगळं आहे, पण याच बरोबर आम्हाला म्हणायचंय खबरदार आत्महत्या करू नका, जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे। यातना येतील, समस्या येतील, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे वागू नका, आणि मेल्यानंतर आत्महत्या केल्यानंतर आपण म्हणायचं मिस यू, यापेक्षा सुखात सहभागी व्हा। ते आजी आजोबा, ती आई, ते वडील, ते माता पिताचे संबंध पळती झाले पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, हा एक वेगळं वातावरण। आणि त्याच प्रकारे ज्या पद्धतीनं पूर्वीचे खेळ इट्टी दांडू कबड्डी हुतुतू होतं, फुगडी होती, बुलई होती, तर आज आपणाला माणसाला मोबाईलमुळं जग घरात आलंय पण घरात घरपण राहिलं नाही। डायव्हर्सचं प्रमाण वाढत चाललंय, मुलं मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढत चाललंय। जे संवेदनशील असतात ते आत्महत्या करतात, तसं म्हणावं तर हिटलरनी सुद्धा क्रूर माणसं सुद्धा बऱ्याच वेळा आत्महत्या करतात। म्हणून खबरदार, आत्महत्या कराल तर याद राखा, जगा सुखाने, समाधानाने, आनंदाने जगा। भजन आवडतंय भजन म्हणा, कीर्तनात सहभागी व्हा वाटतं कीर्तनात सहभागी व्हा। आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये गाण्याच्या तालावर नाचत असताना राधे 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 हे म्हणत असताना, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या म्हणत असताना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, किंवा नका सोडून जाऊ रंग महाल तुम्हावर मी केली मी मर्जी बहाल, अशा प्रकारचं आपण पिंजरा चित्रपटात गुरुजीची अवस्था पाहिली। सगळ्या गावाला तमाशापासून दूर करणारा शेवटी चंद्रकलाच्या आरी जातो। माणसाच्या जीवनात काही घटना घडत असतात, म्हणून संयम,
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आणि या सर्व गोष्टी वरून आपण माणसात रहा, तिरसट राहू नका, एकाकी राहू नका, बोलत रहा, चालत रहा, हसत रहा, रडत रहा। अरे कधीतरी मन मोकळं करण्यासाठी रडणं गरजेचं आहे, हसणं गरजेचं आहे। इंदुरीकर महाराज म्हणतात हसणारे लोक करतात करतात, तर तसं न करता खदखदून हसलं पाहिजे, आणि खदखदून हसणाऱ्याला अटॅक येत नाही। म्हणून मित्र हो, आत्महत्या कराल तर याद राखा, तुमचा परमपिता परमात्मा तुम्हाला माफ करणार नाही, तुमचे आई वडील भाऊ बहीण कोणी माफ करणार नाही। म्हणून खबरदार, आत्महत्या कराल तर तुम्हाला फार मोठी शिक्षा भोगावी लागेल। तर मराठवाडा नेता यूट्यूब सब्सक्राइब करा, शेयर करा, फॉरवर्ड करा, लाइक करा, आणि आत्महत्या करणार नाही याची खबरदारी घ्या। आनंदाचे डोही आनंदी तरंगाप्रमाणे आनंदी रहा, दुःख आलं रडा, ओक्सा भोक्षी रडा, गळा पडून रडा, हसू वाटलं पोट भर हसा, पण लोकांच्या दुःखावर हसणं बंद करा। करता आली मदत करा, नाही करता आली तर द्वेष तिरस्कार करू नका, आत्महत्या करू नका, आत्महत्या करू नका, आत्महत्या करू नका।